दर्शन घेतलं आपण राम मंदिराचं निर्माण काय पाहिलं, काय म्हणाल, कसं वाटलं हे पाहून? खरंच ज्ञान भरून आलेलं आहे, काहीतरी पुण्याही आहे म्हणून इथे येत आलं असं मला वाटतं. आणि हा एक आयुष्यातला फार मोठा ठिकाण. वर्षानुवर्षाचा संघर्ष होता, अनेक राम भक्तांची इच्छा होती की राम मंदिर व्हावं, आज ते खरोखर अस्तित्वात होताना आपण पाहताय, साक्षीदार होताय तुम्ही. मला असं वाटतं की याचं साक्षीदार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. खरं म्हणजे मी मोदीजींचे आभार मानेन की ज्या प्रकारे हे स्वप्न आज पूर्ण होत आहे हे खरोखर आमच्याकरता फार मोठं आहे. आणि अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं मंदिर निर्माण होत आहे, प्रत्येक दगडावरती एक सुंदर असं कलाकृती पाहायला मिळत आहे, बारीक बारीक गोष्टी पाहून हे राम मंदिर बनवलं जात आहे. नारा तसा दिला होता की राम लला मायंगे मंदिर भव्य बनाएंगे, ते भव्य मंदिर बनत. चला सर, तर तुमचा आनंद मी पाहू शकतो. एक कार सेवक म्हणून आजचे हा राम मंदिर उभारताना उभा राहताना प्रतिक्रिया काय द्याल? मी तेच सांगतोय की माझ्या नजरेसमोरून तो सगळा काळ जातोय. मी सगळ्या कार सेवांना त्यामुळे तो सगळा काळ असा माझ्या नजरेसमोरून जातोय. त्यावेळेची अयोध्या मला आठवते आहे, त्यावेळेचं इथलं वातावरण मला आठवत आहे. त्याच्या आधीच्या कार सेवामध्ये जेव्हा बलायू जेलमध्ये 18 दिवस होतो तो काळ मला आठवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की असं मन पूर्ण भरून आलं. पण तेव्हाही विश्वास होता की एक ना एक दिवस आम्ही जे संघर्ष करतो त्याला यश मिळेल. 100% विश्वास होता, 100% विश्वास होता. फक्त एवढंच वाटायचं की आपण ह्यात असताना हे भाव, पण त्याच्या खूप आधी हे होत आहे. खरंच मला असं वाटतं आनंद. धन्यवाद सर.